अनघा तुझी पहिली वट पौर्णिमा त्याबद्दल काय सांगशील? माझी पहिली वट पौर्णिमा आणि खर तर संजनाची ही पहिली वट हो, पण म्हणजे देशमुखांचा पण आजींचा नेहमी असा अट्टहास असतो की सगळे सण हे पारंपरिक पद्धतीनेच साजरे व्हावे. त्यामुळे तुम्ही बघत असाल तर मी नऊवार नेसली आहे, ज्वेलरी ज्या पद्धतीची आहे आणि थोडस सगळा साज शृंगार त्याच पद्धतीचा आहे आणि मजा येते शूट करताना. हा म्हणजे युजली अशा इतक्या भारदस्त ज्वेलरीज आणि किंवा साड्या अशा जरीदार साड्या वगैरे आपण नेसत नाही, खूप साधे सिम्पल असतो. पण या निमित्ताने नटायला मिळाले, आज नटायला मिळाले आम्हाला दोघींनाही, त्यामुळे पूजा सुद्धा अशी नाही आपण केली की आता शूटिंगच्या दरम्यान आपण करतो म्हणून थोडक्यात आपण आटपूया वगैरे, व्यवस्थित प्रॉपर सगळं सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत पूजेच्या आणि ते आता आपण उद्या त्याची सगळं होणार आहे ते सगळ्या गोष्टी. पण खूप मजा येते, छान वाटतंय. म्हणजे देशमुखांच्या घरातले प्रत्येक सण अशा जोरात साजरे होतात, मला असं वाटतं की वटपौर्णिमा सुद्धा अशीच साजरी होते. आणि आता बघूया, अभिसाठी सुद्धा मी उपवास केला आहे आणि मी अनिरुद्धसाठी केला आहे. मला असं वाटतं संजन उपवास मध्ये सोडेल चक्कर वगैरे आल्यावर, ऍटलीस्ट हा नाही, बाकीच्या ह्याच्यात कदाचित संजनाने चिटिंग केली असती पण हा नाही करणार, कारण अनिरुद्धला सोडायचं नाही आहे. म्हणजे जरी आता तुम्हाला कळेलच कसं काय ते अनिरुद्ध डिवोर्सचे पेपर्स अनिरुद्धने दिलेत पण संजना काही सही करणार नाही. आणि संजनाचं ठाम मत आहे आणि ती कार्ड दगडावरची देख आहे की अनिरुद्ध साता जन्मासाठी ती बांधून घेणार आहे, म्हणजे त्यालाही फेऱ्या मारायला लावणार आहे ती. आणि मला असं वाटतं की टेलिव्हिजनवर हे सगळे सण ज्या पद्धतीने दाखवले जातात ही एक चांगली गोष्ट आहे, कारण आत्ता बऱ्यापैकी ज्या नवीन पिढी म्हणजे नवीन पिढी आहे त्यांना त्या सणांबद्दल तितकंसं फारशी माहिती नसते. पण या मालिकांमध्ये प्रत्येक सण साजरे होतात, त्याची महती सांगितली जाते आणि कुठेतरी पुढच्या पिढीपर्यंत त्या सणांचं सगळं महत्त्व कळतं, ही एक चांगली गोष्ट मला असं वाटतं आहे. आणि आपण आपल्या एपिसोड्समध्ये सुद्धा खूप सोशल मेसेज देत असतो ओके, आणि खूप नाजूक विषय आपण हाताळले आणि मला असं वाटतं की हे ह्या सणांमुळे अजून एक सेटवरचं एक वातावरणसुद्धा एक वेगळं दिसतं आपल्याला. आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडे आपले जे डिरेक्शन डिपार्टमेंट आहेत, बाकीचे सगळे आहेत, ते उद्या आपल्याला दिसतील. पण शूट करताना मज्जा येते आणि सगळेच आर्टिस्ट खूप मेहनत घेतात, सगळेच सेटवरची सगळीच माणसं खूप मेहनत घेतात, कारण सण म्हटलं की थोडासा एक लवाजमा जास्त मोठा आणि थोडं वेळ खाऊ प्रोसेस असते शूटिंगची, अदरवाईज जरा थोडं स्पीड लागतो पण सणांचं शूट करताना थोडा वेळ लागतो, त्यामुळे मला असं वाटतं ही खूप मेहनत आहे प्रत्येकाची. मजा येते. साधारण किती वेळ लागतो हे सगळं गेटअप साठी येण्यासाठी? ह्यासाठी काही फार वेळ नाही लागत, म्हणजे हेअर ड्रेसर आणि ड्रेस घेताना पटकन तयार होतो, बाकी काय. पण एक साधारण 1 ते 1.5 तास तर मला तयार व्हायला लागतो. पण हिचं खूप आहे ना, नऊवारी साडी आणि सगळ्या गोष्टी आहेत, हेअरस्टाईल वेगळ्या पद्धतीने, नाही तर अनघा अशी नसते. अनघाचे केस कम्प्लीट स्ट्रेट आणि खूप साधी सिम्पल आपण बघतो अनघाला, तर हे सगळं करायला डेफिनेटली अनघाला तेवढा वेळ लागतो. आज मला 1.5 तास तयार व्हायला, म्हणजे अगदी सुबोधदा येऊन अनघा रेडी आहे का इतकं सगळं सुरू होतं, त्यामुळे मी आज वेळ घेतलाय. किंवा मयूरदादा आमचा सतत येऊन काय कुठपर्यंत आलंय हे सगळं सुरू होतं, त्यामुळे मला असं वाटतं की आज मी बाबा आरामात तयार झाली. आणि पण असं होत नाही की जी जो काही वेळ दिलेला आहे त्याचा काहीतरी डिसअडवांटेज, म्हणजे काही अडवांटेज घेऊन आम्ही वेगळ्याच गोष्टी करतोय आणि मग बाकीचे सगळे आरडाओरडा करतात असं होत नाही. आता प्रोमोच्या वेळेला सुद्धा खूपच कमी वेळ होता, तिथे लाईट जात होता, तर त्याने येऊन आम्हाला सांगितलं की पटकन रेडी व्हा, उगाच म्हणजे लाईट गेला तर प्रोमो होणार नाही आणि त्याच दिवशी तो सबमिट करायचा होता. सो मला वाटतं तो तसाही एक दिवस असतो ज्यावेळेला आम्ही विदिन नो टाईम रेडी होतो, आणि असा एक दिवस असतो जेव्हा आम्ही खूप वेळ घेऊन आमचं रेडी होतो जेव्हा तेवढी घाई नसते. पण हे जे इव्हेंट्स आणि अशा ज्या गोष्टी असतात जेव्हा खूप नटायचं असतं किंवा काय, आणि आम्हालाही आवडतं नटायला, वेळ लागतो. आणि असं कुठल्याही बाईला विचारू नये हा प्रश्न चुकीचा आहे की किती वेळ लागतो तयार व्हायला, हे चुकीचंच आहे. 5 तास घेतले तरी ते 5 मिनिटच असतात. चला रेडी, हा रेडी आहे, चला चला चला, अरे इच्छा तो काही होऊ शकतं. आणि जी बाई हे करत नाही ती म्हणजे नाही घडलंय. आम्हाला कळालं 700 एपिसोड नुकताच पूर्ण होणार आहे, त्याबद्दल काय सांगा?
अरे खूप मजा आहे, धमाल आहे, आणि खूप प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं या सिरियलवर आणि सिरियलच्या प्रत्येक आर्टिस्टवर. मला मी कधी ह्या सिरियलची इतकी काय म्हणतात त्याला इम्पॉर्टंट भाग झाले आणि लोकांच्या मनात इतकं छान स्थान निर्माण करू शकले हे मला खरंच कळलं नाही. 700 एपिसोड मी थोडी आय थिंक एक 10 एपिसोड मागे असेल कारण मी लेट एंट्री केली आहे सिरियलमध्ये, पण नेव्हरदलेस आय रिअली एन्जॉय वर्किंग ऑन आयकुठे काय करते. आणि मला पर्सनली संजना प्रचंड आवडते, मी जेव्हा केव्हा संजनाच्या बाबतीत पोस्ट करते तेव्हा मी नेहमी म्हणते दॅट आय लव्ह संजना, आणि त्याच्यामुळे मला ती करताना खूप मजा येते. आणि आय थिंक आम्ही जितके आहोत कलाकार आयकुठे काय करते मध्ये ते सगळे आपापले कॅरेक्टर्स तितकंच ताकदीने सादर करतात आणि तेवढंच प्रेम करतात त्या कॅरेक्टरवर, म्हणून मला वाटतं प्रत्येक कॅरेक्टरनं लोकांच्या मनात जाऊन बसले. आणि एक महत्त्वाची गोष्ट मला अशी जाणवते ती म्हणजे की 700 एपिसोड्स कुठेही कथानक रेंगाळलं आहे, काहीतरी लोकांना इरिटेट करणारं किंवा बोर करणारं असं काहीतरी सुरू आहे असं कुठेही झालेलं नाही आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखेला मध्यवर्ती धरून जर विचार केला तर ते पटतंच, म्हणजे संजनाच्या जागेवर करेक्ट वाटते, अनिरुद्ध त्यांच्या जागेवर करेक्ट वाटतो. त्यामुळे हे सगळं जे विणलं आहे ते मला असं वाटतं नमिताताई आणि मुग्धाताई यांनी इतकं भारी पद्धतीने, आणि अर्थातच आमची डिरेक्शन टीम रवी सर, सुबोधदा आहे, तुषार आहे, हे सगळे इतकं छान काम करून घेतात तर त्यामुळे काम करायला मज्जा तरी येतेच. आणि आमचं प्रत्येकाचं आपापले कॅरेक्टर शिवाय इतर कॅरेक्टरबद्दल सुद्धा जास्त आदर. करेक्ट, म्हणजे जसं तू आता म्हणाली डिरेक्शन डिपार्टमेंट किंवा रायटर्स हे तर म्हणजे 99% किंवा आपण असं म्हणू की ते काम करून ठेवतात, आपण येऊन फक्त त्यांनी लिहिलेली वाक्य बोलतो किंवा त्यांनी दिलेले ॲक्शन्स आपण करतो, त्यामध्ये आपण आपल्या आपल्या पद्धतीने ते अभिनय आणि रिॲक्शन ॲक्शन्स देण्याचा प्रयत्न करत असतो. पण मला असं वाटतं की ही जी टीम बांधण्याचं किंवा विणण्याचं काम केलं हे ह्या लोकांमुळे ही अजूनही इतकी घट आहे. म्हणजे तुषारबद्दल तर मी नेहमी म्हणते की तो एक वेताची छडी घेऊन बसलेला असतो, तुमचं वाक्य इकडचं तिकडे गेलं का जरी तुम्ही आधी टाकलं तरी नाही का नंतरच आहे, तुम्ही आधी घेऊन नाही घेऊ शकत असा आहे. पण ह्याच्यामुळेच मला असं वाटतं की अजूनही आवडते प्रेम करतात, त्यामुळे ती एक गंमत आहे. शिवाय म्हणजे मला एक उदाहरण द्यायचं की संजना आणि अनघाचं रिलेशन, तसं म्हणायला गेलं तर बऱ्याचदा अनघाला संजनाबद्दल असं वाटतं की नाही हे काहीतरी चुकतं आहे, हे काहीतरी गडबड, पण जिथे जिथे आपल्याला काय म्हणतो वेळ मिळाला आहे तिथे तिथे अनघा कधीच अगदी हवी नाही झाली, ती रिस्पेक्ट करते तिच्या जागेवर प्रत्येक माणसाचा. मग संजना तिच्या जागेवर चुकतीये की बरोबर आहे हा नाही विचार करत, ती तेवढ्या वेळापुरती ती लगेच बदलत जाते. म्हणजे संजनाशी खुन्नसच धरून आहे आणि तिच्याशी बोलतच नाहीये, राग करते असं कुठेच नाही. सो मला आठवतंय जेव्हा तो एक सगळेच तिच्या विरोधात गेले होते किंवा सगळेच संजनाला बोलत होते तेव्हा अनघा अशी होती की ती म्हणत होती की तिला समजून घ्या तिच्या ती काय अशी का वागते किंवा काय नाही, सगळेच तुम्ही उत्सुकतेला बोलताय, तुम्ही कम्पेअर करताय किंवा काय, सो तुम्ही पण समजून घ्या. आणि तिच्याशी त्या पद्धतीने अनघा काउन्सिलिंगचंही ॲडवाईस करते तिला. सो असं होत नाही, बरं आता तिची जेव्हा प्रेग्नन्सीची न्यूज कळली तेव्हा संजना कुठे जाऊन परत खडूसपणे संजनाने जाऊन तिला टॉन्ट नाही केलं जसं युजली ती बोलेल, पण ती जाऊन तिला कॉंग्रॅच्युलेट करते किंवा तिला गालावर हात फिरवते. सो बघायला गेलं तर ती ह्युमन आहे, सिच्युएशनल गुण दोष आहेत, स्वभाव आहेत माणसाचे वेगवेगळे, त्याप्रमाणे आपण वागत असतो. म्हणजे असं आहे ना की 13 वर्ष अनिरुद्ध संजनावर ती संजना जशी आहे तशी होती म्हणून तो प्रेम करत होता. आता अचानक लग्न झाल्यानंतर तो म्हणतोय संजना तू अरुंधतीसारखी वाग किंवा अरुंधती मला आवडते, अरुंधती हो, तर तसं नाही आहे ना. तू संजनावर संजना म्हणजे ती जशी आहे तेच ॲक्सेप्ट करून तू प्रेम केलंस आणि तुझ्यामध्ये जे काही फ्लॉज आहेत तेच ॲक्सेप्ट करून संजनाने अनिरुद्धवर प्रेम केलं होतं. आणि आता हा जो काही बदल आहे ना तो संजनाला डायजेस्ट होत नाही आहे म्हणून ही तिची चिडचिड आहे. आणि मला असं वाटतं की पावलोपावली जितकी लोकं आहेत ती तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, विरोध करणारे करत आहेत, बट संजना संजना आहे. सो अशा पद्धतीने सासू सुटांची पहिली वटपौर्णिमा आहे आणि आम्ही खूप मजेत दोघींनी ती साजरी केली आणि तुम्हाला आमचा हा भाग वटपौर्णिमा स्पेशल भाग बघून नक्कीच आवडेल. आणि आम्हाला तुम्ही सोशल मीडियावर चांगल्या पद्धतीने कमेंट्स देता, चुकलं तरीही सांगता, त्यामुळे ती आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्लीज नक्की बघा आणि आम्हाला तुषार बोलवतोय, तुषार आरडाओरडा करतोय, आमचं नावाने ओरडतोय. सो तुषार इथे, हार्दिक जोशी उभा आहे इथे, श्रेयस पण उभा आहे.
सो सुबोध बारे बाहेर यायच्या आत आम्ही जातो नाही तर आम्हाला काही या सिक्वेन्स मधून काढेल तू. बाय बाय.